उद्या महाशिवरात्रीचा पर्व असल्यामुळे खुलताबाद पोलीस स्टेशनला ज्योतिर्लिंग असल्याने तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यासाठी आम्ही 2 शिफ्टमध्ये भरपूर पोलीस बंदोबस्त तिथे लावलेला आहे. रोड पेट्रोलिंग तसेच तिथे येणाऱ्या भाविकांसाठी मदतीसाठी पोलीस मदत केंद्र असे सर्व प्रकारचे बंदोबस्त तिथे लावलेला आहे. तसेच रोड डायव्हर्जन केलेलं आहे. जी जड वाहतूक आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे फुलंब्रीकडून खुलताबादला येणारे जे जड वाहतूक आहे त्याला डायव्हर्ट करून केलेलं आहे. तसेच खुलताबाद टी पॉईंटवरून खुलताबाद साईडला जाणारा जे वाहतूक आहे त्याला धुळे रोडकडे जड वाहतूकला धुळे रोडकडे डायव्हर्ट केलेला आहे. तसेच वेरूळकडून खुलताबाद मार्गे शहराला येणारा जे जड वाहतूक आहे त्याला वेरूळच्या अगोदरच धुळे सोलापूर मार्गे दौलताबाद टी पॉईंट मार्गे शहराला असा डायव्हर्ट केलेला आहे. साधारणतः किती दिवस जड वाहतुकीसाठी तो मार्ग बंद राहील? हा 5 दिवसासाठी तिथे जोपर्यंत गर्दी असते 5 दिवसासाठी आपण हा मार्ग डायव्हर्ट करत असतो. तिथे येणाऱ्या भाविकांना काय आव्हान करेल सर? येणाऱ्या भाविकांना असंच आव्हान आहे की शिस्तबद्ध पद्धतीने तिथे दर्शन घ्या, पोलिसांचे जे काही निर्देश असेल त्याचे पालन करा आणि पोलिसांना मदत करा. ओके.